हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे सोपन आणि तुम्ही उद्या सोपन क्रिएशन. जे कोण चॅनल फर्स्ट टाईम आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण आपण इथे अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगच्या रिलेटेड व्हिडिओज बघत असतो. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही बॅकग्राऊंडला जे पी सीवाले जे डिझायनर आहेत ते कसे बॅकग्राऊंडला कलर करतात, म्हणजे जे ओवरले इफेक्ट देतात, तो इफेक्ट तुम्ही कशाप्रकारे पिक्चरमध्ये देऊ शकता. म्हणजे मी जे हे स्वतः इमेज तयार केले आहेत, तीन चार आता तुम्हाला जे सध्या डेमोसाठी तयार करून दिलेले आहेत, म्हणजे पी सीवाले डिझायनर जे कलर यूज करतात सेम त्याच कलरचे मी ओवरले इफेक्ट तयार केलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की तुम्ही ते पिक्सरमध्ये कशाप्रकारे यूज करू शकता, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. आणि म्हणजे हे इमेज मी कुठून डाउनलोड केलेले नाही आहेत, जे मी स्वतः तयार केलेले इमेजेस आहेत हे ओवरलेसाठी, ओवरले इफेक्टसाठी जे इमेजेस जे कलर्सचे इफेक्ट आहेत ते मी स्वतः इमेज तयार केलेले आहेत. बाकी जे आहेत ते म्हणजे गुगलवरून डाउनलोड करून खूप इकडून तिकडून डाउनलोड करून ते स्वतः तुम्हाला ते इमेज देतात. बट जे आपण जे पी सीवाले डिझायनर जे कलर यूज करतात ते सध्या मी त्यातले दोन तीन ट्रायलसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिले आहेत, त्याची लिंक तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ते इमेज. जे म्हणजे पी सीवाले डिझायनर जे कलर यूज करतात सेम तोच कलर मी तयार केलेले आहेत, ते तुम्ही पिक्सरमध्ये कशाप्रकारे यूज करू करसाल तो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही मित्रांसोबत शेअर करा. आणि हे इमेज मी फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठी दिलेले आहेत तुम्हाला, हे कोणी जे यूट्यूबर परत हे तुमच्या यूट्यूब चॅनलला अपलोड करू नका. ज्यांनी पण जे यूट्यूबरनी पण हे परत तुमच्या यूट्यूबला यूज केले तर मी त्यांच्यावर कॉपीराइट स्ट्राइक टाकून देऊ शकतो. सो तुम्ही तुमच्या पर्सनल यूजसाठी यूज करा, यूट्यूबसाठी यूज नका करू. आणि ज्यांना कोणाला बॅनर एडिटिंगमध्ये अडचण असली त्यांनी मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, कारण मी इंस्टाग्रामला मला फॉलो करून तुम्ही तिथे तुम्हाला तुमची अडचण विचारा, तिथे तुम्हाला नक्की तिथे रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल, कारण तिथे मी तिथं सर्वांना रिप्लाय करतो इंस्टाग्रामला. आणि आणि तुम्हाला जर डेली बॅकग्राऊंड आणि पेनजीस पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. परंतु मित्रांनो, तुम्हाला पिक्सरमध्ये कोणते पण अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे, जसं मी सध्या इथे ॲड केलेलं आहे. यानंतर तुम्हाला जो बॅकग्राऊंडचा कलर आहे हा पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट करून द्यायचा आहे. तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट कलर करतो इथं इफेक्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. पुढे ओके या हा ब्लॅक अँड व्हाईट इथं मी कलर केलेला आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर. ओके, मी जे पिक्सर यूज करत आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल, तिथून तुम्ही माझं जे मी पिक्सर यूज करत आहे म्हणजे जे मी प्रो एपीके यूज करत आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनला आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट पिक्सर डाउनलोड करू शकता. ओके, हे इमेज तुम्ही इथं सध्या याला मी ब्लॅक अँड व्हाईट केलं आहे इमेजला. ओके, यानंतर तुम्हाला तुमचे जे PNG आहे म्हणजे फोटो तुमचा जो बॅकग्राऊंडला जो तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे तो तिथून तुम्हाला गॅलरीमधून जर फोटो इथं ॲड करायचा असा तर मी इथून ॲड करतो. ओके, बघू शकतो मी सध्या इथे ॲड केलेला आहे फोटो तो. ओके, आता मी याला सध्या पूर्ण या फोटोला मी ब्लॅक अँड व्हाईट करणार आहे, म्हणजे इथून तुम्ही इफेक्टमध्ये जाऊन मी आधी याला कलर केलं होतं, आता मी याला परत ब्लॅक अँड व्हाईट करतो इफेक्टमध्ये जाऊन. या फोटोला तुम्हाला परत अशा प्रकारे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट करू शकता. तुमचा जे रिअलवाली इमेज तुम्ही असे विदाऊट इफेक्टचीसुद्धा तुम्ही डायरेक्ट ब्लॅक अँड व्हाईट करू शकता. तुम्ही सध्या याला ब्लॅक अँड व्हाईट करतो इमेजला. ओके, बघू शकतो मी पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा फोटोची PNG तयार करता तेव्हा तुम्हाला तुम्ही आधीच थोडा फोटो एडिट करून तुम्ही PNG तयार करा, म्हणजे थोडा SD फोटो तुम्ही म्हणजे SD फोटो होऊन देईल तुमची PNG वगैरे. आधी तुम्हाला जेव्हा पण तुम्ही फोटो जे DSLRचे फोटो असतात ते तुम्ही थोडं एडिट करून तुम्ही नंतर तुम्ही क्रॉप करा, त्यानं तुम्हाला थोडं चांगल्या प्रकारे इफेक्ट मिळून जातील फोटोमध्ये. आता सध्या मी पूर्ण बॅकग्राऊंडचा आणि जे माझी जी बॅकग्राऊंडवाली जी इमेज आहे बॅकग्राऊंडवरची इमेज आहे पूर्ण इफेक्टचा ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे. ओके, अशा प्रकारे मी इथं सेट करतो ती इमेज. नंतर इथून तुम्हाला जे प्लसचा आयकॉनवर क्लिक करून अशा प्रकारे डन करायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला मी असे खूप सारे आता 4-5 इमेजेस दिलेले आहेत, ते तुम्हाला जे ओवरले करायचे तुमच्या बॅकग्राऊंडला, इथून तुम्ही ॲड फोटोमध्ये जाऊन ती इमेज मी इथं. ओके,
असे खूप सारे इमेजेस आहेत. तुम्ही पण जेव्हा तुम्ही डार्क बॅकग्राऊंड जेव्हा मी जे डार्क बॅकग्राऊंड असते त्याच्यावरती तुम्ही जे डार्क कलरचे जे ओवरले इफेक्ट ते यूज करा, कारण ते चांगल्या प्रकारे तुम्ही यूज करू किंवा ते चांगल्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आउटपुट मिळून येईल तुम्हाला देतो. आता सध्या मी हे वाली इमेज इथं सध्या एक हे वाली इमेज तुम्हाला लावून दाखवतो, नंतर हे वाली एक इमेज तुम्हाला ज्यावरती ॲड करून दाखवतो. ओके, आधी हे वाली इमेज आपण याच्यावर तुम्हाला ॲड करून दाखवतो अशा प्रकारे. नंतर मी ब्लेंडिंग मोडवरती जाऊन याला असं प्रकारे तुम्ही ओवरले करू शकता. ओके, बघू शकता मी असं येतो अँगल तुम्ही सुद्धा चेंज करू शकता अशा प्रकारे. ओके, ग्रीन करू शकता किंवा असं तुम्हाला जो ऑरेंज लागला तर ऑरेंजसुद्धा करू शकता किंवा तुम्ही दोन्ही पण कलर ठेवू शकता अशा प्रकारे. ओके, जस्ट सध्या पण आपण या इमेजवरती हा वाला कलरचे इफेक्ट देत आहे, म्हणजे जे हे वाली मी एक या कलरची जे शीट तयार केलेली आहे. ओके, नंतर यावरती तुम्हाला जाऊन जे ब्लेंडिंग मोड आहे तुम्हाला जे ओवरले करायचं आहे. ओके, बघू शकता तुम्ही इथं मी इथं ओवरले केलं, बघू शकता खूप चांगल्या प्रकारे इथं कलर सध्या ॲड झालेला आहे तो, म्हणजे जो इमेजचा कलर आहे त्या आधीवाल्या त्या इमेजचा कलर याच्यावरती चांगल्या प्रकारे ते ॲड झालेला. ओके, यानंतर तुम्ही इथून राईट क्लिक करायचं, तुम्हाला डन करायचं आहे अशा प्रकारे. नंतर तुम्ही याला या इमेजला तुम्ही थोडा इथं इफेक्ट देऊ शकता, जे SDR आहे इथं ऑप्शन असते इफेक्ट्समध्ये SDRचं, ते तुम्हाला थोडा याच्यावरती SDR लुक थोडं ॲड करू शकता अशा प्रकारे. ओके, बघू शकता. यानंतर तुम्ही याच्यासमोर आपली जी ओरिजिनलवाली इमेज आहे ते याच्यावरती मी ॲड करू शकता. परत मी याच्यावरती तुम्हाला एक पेन जी ॲड करू नको तो ओरिजिनलवाली विदाऊट कलरची आहे, बघू शकता तुम्ही, बघू शकता अशा प्रकारे आपण तुम्ही आता अशा प्रकारे हे ॲड केलेले आहे. बघू शकता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पिक्चरमध्ये आपण बॅकग्राऊंडला कलर देऊ शकतो अशा टाईपमध्ये. ओके, त्यानंतर तुम्हाला मी अजून एक दोन बॅकग्राऊंडवर तुम्हाला असे ओवर इफेक्ट देऊन दाखवतो परत. ओके, आता हे इथे एक सेव्ह केलं आहे. ओके, अशा प्रकारे परत मी कट करतो पूर्ण. ओके, मी त्याच्यावरती तुम्हाला दुसरे बॅकग्राऊंड इथे ॲड करून दाखवतो. आता मी जस्ट सध्या दुसरं बॅकग्राऊंड इथून ॲड केलेलं आहे गॅलरीमध्ये जाऊन. ओके, ओके, सध्या मी आता परत एक नवीन बॅकग्राऊंड इथे ॲड केलेलं आहे. या बॅकग्राऊंड सध्या तुम्हाला असंच याचा जो आधी याचा बॅकग्राऊंडचा कलर हा पूर्ण तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे अशा प्रकारे. ओके, तर मी इथं जे B&W जे ब्लॅक अँड व्हाईटचं जे इफेक्ट आहे इथे ॲड केलेलं अशा प्रकारे. ओके, इथून तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी आधी जी इमेज आहे बॅकग्राऊंडला तुम्हाला जी इमेज लावायची ते तुम्ही इथून तुम्हाला ॲड करायची आहे. ही वाली इमेज आहे मी इथून डाउनलोड करतो घेतो. बघू शकते मी ही इमेज इथे ॲड केली आहे अशा प्रकारे. नंतर या इमेजचा तुम्हाला पूर्ण कलर ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन अशा प्रकारे. ओके, ओके, त्यानंतर तुम्हाला आता मी हे सध्या पूर्ण लाईट बॅकग्राऊंड आहे, म्हणजे हे जे मी यूज केलेलं आहे सध्या पूर्ण लाईट बॅकग्राऊंड आहे. त्यासाठी तुम्हाला मी एक अजून एक याच्यावरती एक ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे. हा वाला बघू शकतो मी. अशा प्रकारे तुम्ही जे ॲडजस्ट करून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही इमेजला लावू शकता. इथून तुम्ही क्रॉपसुद्धा करू शकता त्या इमेजला. तुम्हाला ब्लेंडिंग मोडवर जायचं अशा प्रकारे डायरेक्ट ओव्हरले करून टाकायचं आहे अशा प्रकारे. बघू शकता अशाच म्हणजे लाईट बॅकग्राऊंडवर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जे कलर यूज करू शकता त्याचा अँगल सुद्धा तुम्ही अशा प्रकारे चेंज करू शकता. किंवा तुम्ही एक कलर असे म्हणजे सिंगल कलरसुद्धा ॲड करू शकता. मी तीन चार इथे इमेजेस सध्या ट्रायलसाठी फक्त मी एक दोनच इमेज इथं तयार केल्या आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास 15-20 इमेजेस स्पेशल तयार करून देईल वेगवेगळ्या कलरचे. ओके, त्यानंतर हा इथे इफेक्ट एक हे वाली एक इमेजचं काम झालं. आता दुसरी एक तुम्हाला याच्यावरती दुसरी इमेज इथून ॲड करून दाखवतो मी. आता एक हे हवं आहे अशा थोडं
यामध्ये कलरचं इथं इमेज ॲड करून हवं होतो, ब्लेंडिंगमधून तुम्ही इथं ओवरले करू शकता अशा प्रकारे. ओके, तुम्हाला म्हणजे प्रत्येक मला जे नवीन नवीन कलरचे अजूनसुद्धा मी इमेजेस तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ टाकले अलग वेगवेगळ्या कलरचा. अशा प्रकारे तुम्ही पिक्सारमध्ये बॅकग्राऊंडच्या इमेजवर कलर देऊ शकता. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या जो तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.